हळदीची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सांगलीच्या हळदीच्या बाजारपेठेला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. सांगलीच्या शेतकऱ्यांच्या एका पारंपरिक पीक म्हणजे हळद आणि यामुळे आज सांगलीची संपूर्ण जगात हळदीची बाजारपेठ म्हणून एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. पारंपरिक हळद शेती आज काळानुरूप बदलत चालली आहे, तशी त्यावरील प्रक्रियाही बदलत चालली आहे. पूर्वी नैसर्गिक पद्धतीने हळद पिकवण्याची सांगलीमध्ये पद्धत होती, तर सांगलीची हळद ही देशासह परदेशात राजापुरी हळद म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असणाऱ्या मातीच्या गुणधर्मामुळे हळदीला मोठी मागणी असते, तर या हळदीची साठवणूक करण्यासाठी कृष्णा आणि वारणेच्या संगमावर असलेले हरिपूर हे गाव प्रसिद्ध होते. या ठिकाणी जमिनीच्या खाली पेऊमध्ये हळदीची नैसर्गिक पिकवण्याची परंपरा होती आणि पिकणाऱ्या हळदीला जगभरात मोठी मागणी होती. मात्र 2005 साली सांगलीमध्ये महापुरात ही पेऊ नष्ट झाली, त्यामुळे शेतकऱ्यांनी कोल्ड स्टोरेजकडे आपली वाट वळवली आहे. सांगलीची बाजारपेठ 100 वर्षापेक्षा पण जास्त जुनी आहे. त्याचं कारण असं की सांगलीचे जे जमिनीतलं गुण आहे ज्याच्यामध्ये सांगलीची हळद उगवली जाते ती अत्यंत न्यूट्रासिटिकल दृष्टीने बघितलं फार चांगली आणि त्याची सुगंध त्याचा टेस्ट हे वेगळं आहे आणि केमिकली पण ते फार महत्त्वाची हळद आपल्याकडे होते जी जगात चांगली मानली जाते. मला राजापुरी हळद असं म्हणतात की राजापुरी बंदरपासून इथून पूर्वी माल जायचा, बंदरवरून वाहनातून दुसऱ्या राष्ट्रात दुसऱ्या प्रदेशात जायचा, त्यामुळे याचं नाव राजापुरी हळद पडलं गेलेलं. आणि राजापुरी हळदीचं आपल्या साधारण 100-150 किलोमीटर एरियामध्ये सांगलीच्या आजवर रेडीस एरियामध्ये हे माल उगवतो ह्या जमिनीचा गुण आहे. आणि याच्यामध्ये सांगलीचे व्यापाऱ्यांची फार विश्वासार्हता असल्यामुळे ही बाजारपेठ एवढी वाढत चाललेली आहे. गेली 100 वर्ष याची परंपरा आहे. इथं सांगलीमध्ये वायदा पण होता, त्या वायद्यामुळे सांगली हे स्टॉक सेंटर मोठं होतं आणि सांगलीमध्ये पूर्वी पेवाची नैसर्गिक व्यवस्था होती ज्याच्यामध्ये 5-1 लाख गोड पोती स्टोर करायची कॅपॅसिटी होती आणि त्यामुळं इथं वायदा आणि स्टॉक आणि इथून सगळा जगभर माल जाणे आणि इथं प्रोसेसिंग कारखाने असल्यामुळे आणि व्यापाऱ्यांची विश्वासार्हता याच्यामुळे भरपूर माल शेजारच्या राज्यातून पण आपल्याकडे येतो, कर्नाटकातून येतो, तामिळनाडूमधून येतो, आंध्र प्रदेशमधून येतो आणि हा माल शेतकरी ते पण शेतकरी जवळजवळ 50-50 वर्ष जुने शेतकरी 3-3, 4-4 पेट्यांनी आपल्याकडे इथं विकायला घेऊन येतात आणि ते विश्वासार्हता आहे. आणि सांगली बाजारपेठेचा जो नाव लौकिक आहे आणि तो वाढत चाललेला आहे. आता साधारण रोज सकाळी 20-25 हजार पोती विकली जाते जी राजापुरी असते, राजापुरी कडपा असतो जो इतर राज्यातून आलेला बी आपल्या जमिनीत जागून तो पण चांगल्या पद्धतीनं उगवला जातो. इथल्या संशोधन केंद्रामुळे ह्यांनी पण इथं बीज तयार केलेलं आहे आणि इथं बीज पार विकलं जातं, त्यामुळे आपली पेठ मोठी होत चाललेली आहे. संध्याकाळी पर पेठेचा माल जवळ 20-25 हजार पोती विकला जातो जो निजामाबादचा असतो किंवा महाराष्ट्रातील इतर गावातून आलेला माल आहे तो विकला जातो. असं सांगलीची बाजारपेठ फार मोठी आहे, चांगली आहे, विश्वासार्हता असल्यामुळे शेतकऱ्यांना फार विश्वास असल्यामुळे इथला माल विकला जातो. त्याबरोबर मार्केट कमिटीने पण फार भरपूर सोयी शेतकऱ्यांसाठी सुद्धा केलेल्या आहेत. इथं त्यांनी आता 5 रुपयामध्ये शेतकऱ्यांना जेवण ही स्कीम पण चालू केलेली आहे. व्यापाऱ्यांनी 5 रुपये द्यायचे कुपन द्यायचं आणि त्याला 5 रुपयामध्ये जेवण बाहेर मिळतं. जे इथं व्यवस्था मार्केट कमिटीने केली आहे त्यांची राहायची सोयीची जेवणाची सोयी केलेली असल्यामुळे इथल्या मार्केट कमिटीमुळे सुद्धा फार मोठं बाजारपेठेत आपले निर्माण झालेले आहे. आणि हे तर नवीन व्यापाऱ्यांनी सुद्धा सगळ्यांनी नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट करून नवीन पावडर करणे, पॉलिशिंग करणे, ग्रेडिंग करणे हा मोठा व्यवसाय सुद्धा इथं जवळजवळ 50-60 कारखाने इथं सांगलीमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे हे सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रांतातील माल आपल्याकडे येऊन इथून प्रोसेस होऊन पुन्हा जाणं जातं हे फार मोठी आहे आपल्या मार्केट कमिटीची मार्केटची विश्वासार्हता आहे.